last pollutive property is osmotic pressure and it is denoted by pi. Pi ना अपन osmotic pressure denote करते हैं. अतः osmotic pressure बगने आगो दर अपन osmosis मंजे क्या है? Osmosis ही जी process आहे. त्यामधे semi permeable membrane मंजे क्या है? ते अपन पहुँचिया. Semi permeable membrane is a film having pores. मंजे ही एक फिल्म आहे, मेम्ब्रेन आहे, तला काय आहे, पोर्स आहे, ठीक आहे, छिद्र आहे, and which allows only solvent molecules, not solute, passes through it. म्हणजे ते काय करतात, आपल्यामधून ही सेमी परमेबल मेम्ब्रेन आपल्यामधून सॉल्वंट मॉलिक्युल्स फक्त पास करतात, नॉट द सोल्यूट मॉलिक्युल्स, सोल्यूट पार्टिकल्स. त्याला काय आपण म्हणतो, सेमी परमिएबल मेम्ब्रेन. आता ही सेमी परमिएबल मेम्ब्रेनचं एक्झाम्पल आपण कोणतं देऊ शकतो, तर सेल्युलोज हे सेमी परमिएबल मेम्ब्रेन आहे, किंवा पिग्स ब्लॅडर, पिग्स ब्लॅडर हे सुद्धा एक सेमी परमिएबल मेम्ब्रेन आहे. आता सेमी परमिएबल मेम्ब्रेन हे ऑस्मोसिस मध्ये आपण काय करतो, यूज करतो. ऑस्मोसिस एक्सप्लेन करण्याकरता इथे मी बोर्डवरती दोन डायग्राम काढलेले आहेत. त्यामध्ये बघा, एक असा कंटेनर घेतलेला आहे आणि त्याचे दोन कंपार्टमेंट आहेत, दोन बाजू आहेत. त्या कोणकोणत्या? एकामध्ये आहे सॉल्व्हंट आणि एकामध्ये आहे सोल्युशन, ठीक आहे. मध्ये सेमी परमिएबल मेम्ब्रेन आहे, हे जे दिसतंय ते सेमी परमिएबल मेम्ब्रेन. आता इथं सॉल्व्हंट म्हटल्यानंतर फक्त सॉल्व्हंट, त्यात कुठलीही इम्प्युरिटी नाही. आणि इथं सोल्युशन जे तयार झालेलं आहे ते कसं तयार होत आहे आपण पाहिलेलं आहे, सोल्युट प्लस सॉल्व्हंट इट गिव्ह सोल्युशन. म्हणजे इथं सोल्युटचं प्रमाण असणार आहे किंवा सॉल्व्हंट असणार आहे. आता इथं ऑस्मोसिस ही जी प्रोसेस आहे ते म्हणजे काय, सॉल्व्हंट मॉलिक्युल्स फ्लो करतात इन टू द सोल्युशन. इट इज द स्पॉन्टेनियस फ्लो ऑफ सॉल्व्हंट मॉलिक्युल्स इन टू द सोल्युशन थ्रू सेमी परमिएबल मेम्ब्रेन is called as osmosis. Then we can say, आपण इथे एक सेकंड कंटेनर इथे घेतलेला आहे, इट हॅज टू कंपार्टमेंट्स. एका कंपार्टमेंट मध्ये काय दिसतंय आपल्याला, सोल्युशन ऑफ लोअर कॉन्सन्ट्रेशन, लोअर कॉन्सन्ट्रेशनचं सोल्युशन आहे, आणि हे जे आहे इथं हायर कॉन्सन्ट्रेशनचं सोल्युशन आहे. आता इथं काय होतंय, लोअर कॉन्सन्ट्रेशनचं जे सोल्युशन आहे, लोअर कॉन्सन्ट्रेशन म्हणजे सोल्युट पार्टिकल्स इथं काय असणार आहेत, कमी असणार आहेत, आणि इथं हायर कॉन्सन्ट्रेशन म्हणजे सोल्युटचं प्रमाण इथं काय असणार आहे, जास्त असणार आहे. इथे एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, सोल्युशन ऑफ लोअर कॉन्सन्ट्रेशन असं मी म्हणते, लोअर कॉन्सन्ट्रेशन म्हणजे सोल्युट जे आहे कमी आहे ॲज कम्पेअर टू सॉल्व्हंट, म्हणजे सॉल्व्हंट जे आहे ते हाय कॉन्सन्ट्रेशनचं आहे. हायर कॉन्सन्ट्रेशन कोणाचं आहे, इथं सॉल्व्हंटचं आहे, आणि लोअर कॉन्सन्ट्रेशन कोणाचं असणार आहे, सोल्युटचं आहे. फक्त तुम्ही एवढं लक्षात घ्या, हे डायल्यूट सोल्युशन आहे. सोल्युशन ऑफ लोअर कॉन्सन्ट्रेशन म्हणजे हे डायल्यूट सोल्युशन आहे, सोल्युटचं प्रमाण कमी आहे, ठीक आहे. लोअर कॉन्सन्ट्रेशनचं सोल्युशन, त्याचा फ्लो हायर कॉन्सन्ट्रेशनच्या सोल्युशनमध्ये होतो, आणि त्यालाच काय म्हणायचं आहे, ऑस्मोसिस म्हणायचं आहे थ्रू अ सेमी परमिएबल मेम्ब्रेन. डेफिनेशन कशी सांगता येईल, द स्पॉन्टेनियस युनिडायरेक्शनल फ्लो फ्रॉम लोअर सोल्युशन ऑफ लोअर कॉन्सन्ट्रेशन टू द सोल्युशन ऑफ हायर कॉन्सन्ट्रेशन थ्रू अ सेमी परमिएबल मेम्ब्रेन इज कॉल्ड ऑस्मोसिस. लक्षात आलं, म्हणजे लोअर कॉन्सन्ट्रेशनचं सोल्युशन जे आहे ते हायर कॉन्सन्ट्रेशनच्या सोल्युशनकडे त्याचा फ्लो सेमी परमिएबल मेम्ब्रेन मधून होतो, त्याला काय म्हणायचं आहे, ऑस्मोसिस प्रोसेस. आपण ऑस्मोसिस म्हणजे काय ते बघितलं, ऑस्मोटिक प्रेशर म्हणजे काय पाहायचं आहे. इथे एक डायग्रामॅटिकली रिप्रेझेंटेशन आपण पाहायचं आहे. डायग्राम काढलेली आहे सोल्युशन ऑफ लोअर कॉन्सन्ट्रेशन, आणि इकडच्या बाजूला जे आहे ते सोल्युशन ऑफ हायर कॉन्सन्ट्रेशन, आणि मध्ये काय आहे, सेमी परमिएबल मेम्ब्रेन आहे. लक्षात आलं, इथे जे काढलेलं आहे सेंटरला दोन कंपार्टमेंटच्या, ते आहे सेमी परमिएबल मेम्ब्रेन. म्हणजे दिस टू सोल्युशन्स आर सेपरेटेड बाय सेमी परमिएबल मेम्ब्रेन. लोअर कॉन्सन्ट्रेशनचं एक सोल्युशन आहे आणि हायर कॉन्सन्ट्रेशनचं एक सोल्युशन आहे.
आता ऑस्मोटिक प्रेशर म्हणजे काय? आपण काय सांगितलं, लोअर कॉन्सन्ट्रेशन कडून हायर कॉन्सन्ट्रेशन कडे फ्लो असतो, नेट फ्लो हा कसा असतो, लोअर टू हायर असं सांगितलं. आता हा फ्लो कुठपर्यंत असणार आहे का, हे असं सतत हे वाहत जाणार आहे का सोल्युशन, किंवा एका कंपार्टमेंट मधून दुसऱ्या कंपार्टमेंट मध्ये अशाच पद्धतीचं हे सोल्युशन फ्लो होणार आहे का, आणि ते कुठपर्यंत होणार आहे? तर तिथं ऑस्मॉटिक प्रेशर ही टर्म आपल्याला पाहायला मिळते. ज्यावेळी आपण हायर कॉन्सन्ट्रेशनचं जे सोल्युशन आहे त्याला प्रेशर अप्लाय करतो, वरण प्रेशर देतो, त्यावेळी हा नेट फ्लो जो आहे तो थांबतो. द नेट फ्लो स्टॉप्स म्हणजेच इथं हायड्रोस्टॅटिक प्रेशर अप्लाय होतं. द हायड्रोस्टॅटिक प्रेशर दॅट स्टॉप्स ऑस्मोसिस इज कॉल्ड ऑस्मॉटिक प्रेशर. ज्यावेळी आपण इथं प्रेशर अप्लाय करतो वरनं, त्यावेळी हा नेट फ्लो जो आहे तो थांबतो, आणि ते जे प्रेशर अप्लाय केलेलं आहे हायड्रोस्टॅटिक प्रेशर त्याला आपण काय म्हणायचं आहे, ऑस्मॉटिक प्रेशर. द हायड्रोस्टॅटिक हायड्रोस्टॅटिक प्रेशर दॅट स्टॉप्स ऑस्मॉसिस इज कॉल्ड ऑस्मोटिक प्रेशर, दॅट इज पाय. आता हे ऑस्मोटिक प्रेशर हे कशा बरोबर असतं, इज इक्वल टू एच रो जी. आपण हे प्रेशर कॅल्क्युलेट करू शकतो, आपल्याला स्टेटच्या टेक्स्टबुक मध्ये एक एक्सपेरिमेंट दिलेला आहे, तो तुम्ही काय करायचं बघायचा आहे. एच म्हणजे तिथं हाईट ऑफ द कॉलम, रो म्हणजे डेन्सिटी ऑफ द सोल्युशन, अँड जी ग्रॅव्हिटेशनल ऍक्सिलरेशन. म्हणजे हायड्रोस्टॅटिक प्रेशर इज इक्वल टू एच रो जी असं आपण म्हणू शकतो इथं. लक्षात आलं? आता इथं जे आहे, आपण ज्यावेळी सांगतो सोल्युशन हे लोअर कॉन्सन्ट्रेशन कडून हायर कॉन्सन्ट्रेशन कडे जात, मग हे काय होतं, इथं जे व्हॉल्यूम आहे ह्या सोल्युशनचा लोअर कॉन्सन्ट्रेशनचा तो काय होतो, डिक्रीज होतो, आणि ह्या कंपार्टमेंट मध्ये इकडच्या बाजूला व्हॉल्यूम हा वॉटरचा किंवा जे सोल्युशन आहे त्याचा व्हॉल्यूम इन्क्रीज झालेला आपल्याला दिसतो. लक्षात आलं? इथं व्हॉल्यूम हा इन्क्रीज होतोय, आणि तिथं प्रेशर ज्यावेळी आपण अप्लाय करतो ते म्हणजे हायड्रोस्टॅटिक प्रेशर, आणि ऑस्मोसिस स्टॉप होण्याची इथं प्रोसेस होते, आणि त्या प्रेशरला आपण ऑस्मॉटिक प्रेशर असं म्हणायचं. एक एक्झाम्पल आपण इथे घेऊया, इथं प्युअर वॉटर आहे हे कन्सिडर करूया, आणि इथे सॉल्ट वॉटर आहे. एका बाजूला आपण प्युअर वॉटर घेतलेलं आहे आणि इकडं जे आहे ते सॉल्ट वॉटर आहे. ठीक आहे, सॉल्ट वॉटर. आता सॉल्ट वॉटर म्हणजे काय असतात, सॉल्ट्स म्हणजे मॅग्नेशियम, सोडियम, वेगवेगळे कॅल्शियम वगैरे सॉल्ट ह्यामध्ये असतात, म्हणजे सोल्युट पार्टिकल्स ह्या सोल्युशन मध्ये असणार आहेत. हायर कॉन्सन्ट्रेशनचं सोल्युशन हे आहे. आता इथं ज्यावेळी आपण हे सोल्युशन सेमी परमिएबल मेम्ब्रेन त्यांच्यामध्ये आपण प्लेस करतो, त्यावेळी काय होणार, ऑस्मोसिस ही प्रोसेस होणार आहे. म्हणजे सोल्युशन ऑफ लोअर कॉन्सन्ट्रेशन, नेट फ्लो हा लोअर कॉन्सन्ट्रेशन कडून हायर कॉन्सन्ट्रेशन कडे जाणार. ठीक आहे, ऍटोमॅटिकली इथं काय होणार, व्हॉल्यूम सेकंड कंपार्टमेंट जो आहे तो इन्क्रीज होतो. पण ज्यावेळी इथं प्रेशर अप्लाय होतो त्यावेळी ऑस्मोटिक प्रेशर हे ज्यावेळी अप्लाय होतो तर ऑस्मोसिस ही प्रोसेस ही स्टॉप होते इथं. लक्षात आलं? पण ज्यावेळी आपण जे अप्लाइड प्रेशर आहे, अप्लाइड प्रेशर पी इज ग्रेटर दॅन ऑस्मोटिक प्रेशर, अप्लाय प्रेशर आपण जे प्रेशर अप्लाय करतो ते ऑस्मोटिक प्रेशर पेक्षा जर जास्त असेल, लक्षात आलं, इथं अप्लाय करतो प्रेशर, आपण थोडं प्रेशर अप्लाय करतो त्यावेळी काय होतो, ऑस्मोसिस ही प्रोसेस स्टॉप होते, आणि त्याला आपण काय म्हणतो, ऑस्मोटिक प्रेशर म्हणतो. लक्षात आलं? हा नेट फ्लो स्टॉप होण्यासाठी प्रेशर अप्लाय करतो त्याला आपण ऑस्मोटिक प्रेशर म्हणतो. ठीक आहे,
आणि नेट फ्लो स्टॉप करण्यासाठी जे प्रेशर लागतं त्याच्यापेक्षा जास्त प्रेशर आपण ज्यावेळी अप्लाय करतो इथं त्यावेळी इथं रिव्हर्स प्रोसेस सुरू होते. म्हणजे इथं सोल्युशन मध्ये असणारे हे हायर कॉन्सन्ट्रेशनचं सोल्युशन जे आहे त्यातले सॉल्व्हंट मॉलिक्युल्स कुठे जाणार आहेत, लोअर कॉन्सन्ट्रेशनच्या सोल्युशन कडे जाणार आहेत. लोअर कॉन्सन्ट्रेशनचं जे सोल्युशन आहे तिकडे काय होतात, सॉल्व्हंट मॉलिक्युल प्युअर सॉल्व्हंट मॉलिक्युल पास होतात. म्हणजे ही जी प्रोसेस आहे ती काय असणार आहे, रिव्हर्स ऑस्मोसिस प्रोसेस. लक्षात आलं, या प्रोसेसला आपण काय म्हणायचं, रिव्हर्स ऑस्मोसिस. या प्रोसेसला काय म्हणायचंय, रिव्हर्स ऑस्मोसिस. आपण काय केलेलं आहे बघा, परत एकदा मी सांगते, इथं काय केलेलं आहे, सोल्युशन लोअर कॉन्सन्ट्रेशन आणि हायर कॉन्सन्ट्रेशन प्युअर वॉटर आहे आणि सॉल्टी वॉटर आहे, ठीक आहे. सेमी परमिएबल मेम्ब्रेन मध्ये आहे. नेट फ्लो कुठून स्टार्ट होतोय, लोअर कॉन्सन्ट्रेशन कडून हायर कॉन्सन्ट्रेशन कडे. इथं काय होतो, व्हॉल्यूम इन्क्रीज होतो हायर कॉन्सन्ट्रेशनच्या सोल्युशनचा. लक्षात आलं, प्रेशर अप्लाय करतो आपण, हा नेट फ्लो स्टॉप होतो आणि त्या प्रेशरला आपण काय म्हणतो, ऑस्मोटिक प्रेशर. पण ऑस्मोटिक प्रेशर पेक्षा आपण जर जास्त प्रेशर इथं अप्लाय केलं तर जी प्रोसेस होते म्हणजे पी इज ग्रेटर दॅन पाय अशी ज्यावेळी इथं स्थिती होते त्यावेळी काय होतो, हा फ्लो बरोबर रिव्हर्स होतो, उलटा होतो आणि त्या प्रोसेसला काय म्हणायचंय, रिव्हर्स ऑस्मोसिस असं म्हणायचंय. म्हणजे यातले सॉल्व्हंट मॉलिक्युल्स काय होतात, सोल्युशन मधले हायर कॉन्सन्ट्रेशन कडून लोअर कॉन्सन्ट्रेशन कडे फ्लो होतात आणि ह्या प्रोसेसला आपण काय म्हणायचं, रिव्हर्स ऑस्मोसिस असं म्हणायचं. नेक्स्ट पॉइंट इज आयसोटोनिक सोल्युशन. व्हॉट आर आयसोटोनिक सोल्युशन? देन सेकंड हायपो टोनिक अँड हायपरटोनिक. टोनिक सोल्युशन, हायपरटोनिक सोल्युशन, म्हणजे या तीन टर्म्स आपण बघायचे आहेत. हाय आयसोटोनिक सोल्युशन, फर्स्ट टर्म इज आयसोटोनिक सोल्युशन, सेकंड टर्म इज हायपोटोनिक अँड हायपरटोनिक सोल्युशन. या दोन टर्म आपण बघूया. आता त्यामध्ये एक एक्झाम्पल देते मी, आयसोटोनिक सोल्युशन म्हणजे काय ते बघूया. टू ऑर मोर सोल्युशन्स हॅव्हिंग सेम ऑस्मोटिक प्रेशर इज कॉल्ड आयसोटोनिक सोल्युशन. फॉर एक्झाम्पल, दोन किंवा दोन पेक्षा जास्त सोल्युशन सेम ऑस्मोटिक प्रेशर त्यांचं असेल तर त्या सोल्युशनला काय म्हणायचं, आयसोटोनिक सोल्युशन. फॉर एक्झाम्पल, 0.1 मोलर युरिया सोल्युशन is isotonic with 0.1 molar sucrose solution. म्हणजे इथं मोलर कॉन्सन्ट्रेशन जे आहे, कॉन्सन्ट्रेशन मोलर कॉन्सन्ट्रेशन सेम आहे, 0.1 मोलर. मोलॅरिटी किती आहे दोन्ही सोल्युशनची, 0.1 मोलर. पण कॉन्सन्ट्रेशन इन ग्रॅम पर लिटर हे दोन्हीचंही डिफरंट आहे, हे लक्षात ठेवायचं आहे. म्हणजे मोलॅरिटी सेम आहे, हे दोन सोल्युशन्स जी आहे ते सेम ऑस्मोटिक प्रेशर आपल्याला दाखवतात. म्हणजे दोन्ही सोल्युशन्स काय आहेत, आयसोटोनिक सोल्युशन्स आहेत. 0.1 मोलर युरिया सोल्युशन इज आयसोटोनिक विथ 0.1 मोलर सोल्युशन ऑफ सुक्रोज. लक्षात आलं. देन हायपोटोनिक सोल्युशन अँड हायपरटोनिक सोल्युशन म्हणजे काय, ऑस्मोटिक प्रेशर हायपोटोनिक मध्ये एका सोल्युशनचं ऑस्मोटिक प्रेशर हे कमी असणार आहे दुसऱ्या सोल्युशन पेक्षा, आणि हायपरटोनिक मध्ये काय असणार आहे, जे सोल्युशन आपण घेतलेलं आहे त्याचं ऑस्मोटिक प्रेशर हे काय असणार आहे, दुसऱ्या सोल्युशन पेक्षा जास्त असणार आहे. हायपर आणि हायपो हे लक्षात ठेवायचं आहे. हायपर म्हणजे जास्त असणार आहे, जे घेतलेलं सोल्युशन आहे त्याचं ऑस्मोटिक प्रेशर हे दुसऱ्या सोल्युशन पेक्षा जास्त असणार आहे. इथे एक्झाम्पल दिल्यानंतर तुमच्या लक्षात येईल बघा, 0.1 मोलर युरिया अँड 0.05 मोलर सुक्रोज.
आता हे जे सोल्यूशन आहे युरियाचं हायर कॉन्सन्ट्रेशन आहे, हायर कॉन्सन्ट्रेशनचं जे सोल्यूशन आहे ते हायपरटोनिक सोल्यूशन सुक्रोज पेक्षा आहे, म्हणजे सुक्रोज सोल्यूशन पेक्षा ऑस्मोटिक प्रेशर हे युरिया सोल्यूशनचं असणार आहे, जास्त ऑस्मोटिक प्रेशर युरिया दाखवणार आहे. अँड हायपोटोनिक, हायपोटोनिक म्हणजे ऑस्मोटिक प्रेशर कमी असणार आहे, लेस असणार आहे. आणि ते कुणामध्ये असणार आहे, ज्याचं कॉन्सन्ट्रेशन कमी आहे तिथं आपल्याला त्याचं ऑस्मोटिक प्रेशर हे कमी बघायला मिळणार आहे. म्हणजे हायपोटोनिक हे कोण असणार आहे, इथं दोन्ही पैकी सुक्रोज हे हायपोटोनिक सोल्युशन असणार आहे, कशापेक्षा युरियापेक्षा. आणि युरिया हे हायपरटोनिक सोल्युशन असणार आहे, कशापेक्षा सुक्रोज पेक्षा. लक्षात आलं असेल.